चला तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एक मे दोन हजार एकवीसपासून आपल्या भारत देशामधील अठरा वर्षावरील सर्व वयोगटातील लोकांना कोविडचं लसीकरण कोविडचे इंजेक्शन द्यायला सुरुवात होणार आहे तर ही लस आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला त्या अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशनशिवाय आपल्याला ती लस मिळणार नाही तर हे रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू रजिस्ट्रेशन आपण आपल्या घरी बसल्या बसल्या मोबाईलवरती दोन मिनटामध्ये करू शकतो तर पाहूया कसं हे रजिस्ट्रेशन करायचं तर आपल्या मोबाईलच्या कोणत्याही ब्राऊझरमध्ये आपण सुरुवातीला जायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्च बारमध्ये कोविन सी डब्ल्यू आय एन डॉट जी ओ व्ही डॉट इन असं आपण सर्च करायचं आहे पहा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ही लिंक देईल वेबसाईटची तर तिथून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता पहा हो या ठिकाणी कोविन डॉट जी ओ व्ही डॉट इन याला आपण सर्च केलेला आहे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे वेबसाईटचा इंटरफेस ओपन होईल आणि या ठिकाणी एक पिवळं बटन आपल्याला दिसत आहे त्यामध्ये रजिस्टर ऑब्लिक साईन इन युअर सेल्फ असं लिहिलेलं असेल आणि या पिवळ्या बटनाला आपण क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला लसीसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करता येईल तर या ठिकाणी मी क्लिक करत आहे रजिस्ट्रेशन या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये आपण सुरुवातीला आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली निळं बटन आहे त्याला गेट ओ टी पी म्हणायचं गेट ओ टी पी म्हणल्यानंतर आपल्याला वेबसाईट त्यांची जी आहे ती टेक्स्ट मेसेजद्वारे आपल्याला ओ टी पी पाठवेल तो ओ टी पी जो आहे तो आपण ठराविक वेळेमध्ये पहा इथं खाली टायमिंग सुरू आहे त्या टायमिंगमध्येच आपण काय करायचं आहे तो ओ टी पी जो आहे तो टाकायचा आहे या ठिकाणी आता मी टेक्स्ट मॅसेज माझा पाहत आहे आणि टेक्स्ट मॅसेजमधून मी माझा ओ टी पी जो आहे तो या ठिकाणी टाकत आहे पहा या ठिकाणी आता मी माझा ओ टी पी जो आहे तो या ठिकाणी टाकलेला आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर खाली निळं बटन आहे व्हेरीफाय अँड प्रोसीड या निळ्या बटनावरती आपण क्लिक करायचं आहे पहा अगोदर ओ टी पी टाकायचा आहे आणि त्याखाली नंतर निळ्या बटनाला क्लिक करायचं आहे निळ्या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला वेलकम येईल आणि त्याखाली एक निळ येईल त्यामध्ये रजिस्टर मेंबर्स असे टॅबील त्याला आपण क्लिक करायचं आहे रजिस्टर मेंबरला त्यामध्ये रजिस्टर फॉर व्हॅक्सिनेशन यामध्ये आपल्याला सुरुवातीला फोटो आय डी प्रूफ हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे फोटो आय डी प्रूफच्या खाली आधार कार्ड आलेलं असेल ते तसंच राहू द्यायचं आहे आपण आणि खाली लिहिलेलं आहे पहा आधार नंबर मग या ठिकाणी आपण काय करायचं आहे जो एक नंबरचा घरातला व्यक्ती आहे सुरुवातीचा जो रजिस्ट्रेशन करत आहे त्याने काय करायचं आहे स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर स्वतःचा आधार नंबर ज्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर या ठिकाणी आपण टाकणार आहोत आधार नंबर टाकल्यानंतर त्या खाली पहा नेम ॲज इन आधार कार्ड आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्या खाली नाव टाकायचं आहे नाव कसं टाकायचं आहे जे आधार कार्डवर असेल तशाच प्रकारे जसं आधार कार्डवर नाव असेल त्याच प्रकारचं नाव तसंच नाव या ठिकाणी आपण टाकणार आहोत आधार कार्ड नंबर आणि नाव टाकल्यानंतर खाली येते जेंडर झेंडर जेंडर या ठिकाणी आपण सिलेक्ट करणार आहोत जेंडर सिलेक्ट केल्यानंतर मेल फिमेल आणि ऑर्डर जेंडर सिलेक्ट केल्यानंतर खाली काय म्हणत आहे इयर ऑफ बर्थ या ठिकाणी पहा पूर्ण जन्मतारीख टाकायची नाही या ठिकाणी फक्त ज्या व्यक्तीचं व्हॅक्सिनेशनसाठी कोरोना लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करणार आहोत त्या व्यक्तीची फक्त जन्मतारीख आणि ती देखील आधारवर म्हणजे फक्त जे साल असेल ना साल जन्मतारीख पूर्ण टाकायची नाही आहे फक्त साल जे आहे आधार कार्डवरती ते आपण या ठिकाणी तसं टाकणार आहोत पहा साल टाकल्यानंतर खाली रजिस्टर ही निळी टॅब दिसेल पहा रजिस्टर हे बटन दिसेल त्याला आपण क्लिक करायचं आहे रजिस्टर या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा अशी प्रोसेस होईल थोडा वेळ लागू शकतो आपण बॅक बटन दाबायचं नाही आहे थोडा वाट पाहायची या ठिकाणी थोडा वेळ जरी लागला तरी आपण थांबायचं आहे ती पट्टी एकदा ग्रे करड्या रंगाची झाली की आपण थांबायचं आहे थोडा वेळ मग या ठिकाणी पहा मीस देखील वाट पाहत आहे पहा ब्राऊज झाल्यानंतर शेवटी आपल्याला वरती पहा पोपटी रांगामध्ये इंडिव्हिज्युअल रजिस्टर्ड सक्सेसफुली असं आपल्याला एक दिसेल आणि ते लगेच निघून जातं म्हणजे याचा अर्थ आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते झालेलं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावरती टेक्स्ट मॅसेज येतो आणि त्या टेक्स्ट मॅसेजमध्ये आपल्याला सांगितलेलं असं की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तो रजिस्ट्रेशनचा मेसेज जो आहे तो आपण जो तो जपून ठेवायचा आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पहा अकाउंट डिटेल्समध्ये आपल्याला एक एक प्रकारचं अकाउंट आपलं तयार होतं त्यामध्ये रजिस्टर्ड मोबाईल नंबर आपल्याला शेवटचे चार अंक दिसतील त्यानंतर आपलं नाव आणि खाली पिवळ्या रंगामध्ये बघा शेड्यूल नाव म्हणलेले सगळ्यात खाली पिवळ्या पिवळ्या रंगामध्ये त्याला आपण टच करणार आहोत सेड्यूल नाव याला आपण टच टॅबला टच केल्यानंतर आपण एक दिवस अपॉइंटमेंटचा दिवस निवडायचा आहे की आपल्याला कोणत्या दिवशी जायचं आहे ते आता यामध्ये सुरुवातीला इंटर युअर पिन म्हणतं आहे आपण आपल्या गावाचा आपण जिथं राहतो तिथलचा पोस्टाचा पिन या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली आपण त्याला सर्च म्हणणार आहोत पोस्टाचं पिन टाकल्यानंतर आपल्या जवळ कुठं लसीकरण आहे आपल्याला ते दिसेल पहा या ठिकाणी आता मी पोस्टाचा पिन या ठिकाणी टाकत आहे आणि त्याला सर्च म्हणत आहे पहा या ठिकाणी सर्च म्हणल्यानंतर आपल्याला तारखे येतं पहा एकोणतीस तारीख तीस तारीख एक मे दोन मे अशा प्रकारे आपल्याला तारखा येतात आणि त्यामध्ये आपल्या जवळचे जे सेंटर आहेत ते कोणत्या तारखेला आपल्याला त्याच्यावरती एक तारीख आपण त्याच्यामध्ये सिलेक्ट करायची आहे आणि ती अपॉइंटमेंट आपल्या सोयीनुसार आपण घ्यायची आहे उदाहरणार्थ मला जर चार तारखेला मला वेळ भेटत असेल मला चार तारखेला सवड आहे मला जाण्यासाठी तर मी काय करणार या ठिकाणी चार मे अपार कोणत्या सेंटर आहे माल मला जवळचं त्याच्यावरती मी क्लिक करणार आणि ती तारीख सिलेक्ट आपण करायची आहे म्हणजेच त्या तारखेची आपली लस घेण्यासाठी त्या दवाखान्यामध्ये आपली अपॉइंटमेंट फिक्स झाली अशा प्रकारे आपण आपल्या सोयीनुसार वॅक्सिनेशन सेंटर म्हणजेच कुठं लस घ्यायची आहे तो दवाखाना त्यानंतर कोणत्या तारखेला घ्यायची आहे ती तारीख आपल्या सोयीनुसार सिलेक्ट करून त्या तारखेला आपण त्या ठिकाणी जाऊन आपली जी लस आहे ती आपण घ्यायची आहे अशा प्रकारे आपण मोबाईलवर देखील ही जे रजिस्ट्रेशन आहे हे करू शकतो